अजून काही पुढचे प्रश्न पाहूया, पुढच्या घटना पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारलाय, तुमच्या मित्राने चुकून तुमची पेन्सिल मोडली तर काय कराल। आता आपण जेव्हा एखादी घटना वाचतो किंवा प्रश्न वाचतो, तो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण काळजीपूर्वक वाचला पाहिजे, ती घटना काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे। आता पेन्सिल मोडली ही मुद्दा मोडली असेल तर ते तर चुकले, परंतु इथे शब्द काय वापरलाय, चुकून। चुकून याचा अर्थ काय, तर त्याला तोडायची नव्हती, त्याला मोडायची नव्हती, परंतु चुकून त्याच्याकडनं झालं, अनावधानानं झालं, म्हणजे चुकून झालंय। तर मग तुमच्या मित्राने चुकून तुमची पेन्सिल मोडली असेल तर तुम्ही काय कराल, चला पर्याय वाचूया। त्या मित्राला मारू आम्ही लगेच। बघा, त्या मित्राला माराल हा चांगला वाटतो का? नाही। अरे चुकून त्याच्याकडनं पेन्सिल मोडली, मग आम्ही त्याला मारू का? तर नाही मारणार। आम्ही त्याला मारू हा चुकीचा वाटतोय पर्याय, हा नको आम्हाला, हा चांगला नाही वाटत। त्या मुलाची पेन्सिल मोडणार, आता लक्षात घ्या, तुमची त्यानं पेन्सिल मोडली म्हणून त्याची पण तुम्ही पेन्सिल मोडणार, मग त्याच्यात आणि तुमच्यात, किंवा त्याच्यात म्हणण्यापेक्षा त्यानं चुकून मोडले आणि तुम्ही मोडणार म्हणताय, म्हणजे तुम्ही मुद्दाम करताय का नाही, हे चांगलं नाही, म्हणजे हे पण चांगला पर्याय वाटत नाही। पुन्हा बघा, इथं लगेच खाली बघा, मैत्री तोडून टाकू। आता काय क्षुल्लक कारण आहे, पेन्सिल तर मोडली, लगेच मैत्री तोडू का? तर नाही, हे सुद्धा चांगलं नाही। नुसती पेन्सिल मोडले म्हणून आमचं मित्रत्वाचं नातं आम्ही तोडायला निघालो तर ते चांगलं होणार आहे का? तर नाही। त्यामुळे मैत्री तोडू हे पण चांगलं वाटत नाही। मग शिल्लक कोणता राहील आपला? तिसरा, आणि तेच आपलं उत्तर असणार आहे। काय म्हणते बघा बरं वाक्य, तुम्हाला योग्य वाटतंय का, तुम्हाला चांगलं वाटतंय का वाक्य, बघूया, चेक करूया। पेन्सिल जपून वापरावी असे समजावू, हा बरोबर आहे, ठीक आहे। चुकून झाला असेल, परंतु इथून पुढं चुकून पण होऊ नये, त्यासाठी आम्ही त्याला सांगू की पेन्सिल आपण जपून वापरली पाहिजे। अरे त्याला आम्ही समजावून सांगू, म्हणजेच काय, पेन्सिल जपून वापरावी असे समजावू, हे मित्राला समजावून सांगणं हे सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात योग्य वाटतंय विद्यार्थी मित्रांनो। म्हणून चुकून मित्राने पेन्सिल मोडली असेल तर त्याला समजावून सांगणं हे योग्य वाटतंय, चांगलं वाटतंय। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, पेन्सिल जपून वापरावी असे समजावू, असं आपल्याला मिळणार आहे। येऊया खालच्या प्रश्नाकडे। चुकून मित्राचा डबा सांडला, बघा इथं पण तीच घटना घडली आहे। समजा आपल्या वर्गात मधली सुट्टी झालेली आहे आणि आपल्या वर्गातला एक मुलगा असा आहे की डबा खाता खाता बेंच वरून त्याचा खाली पडला। तुमच्याही बाबतीत असं बऱ्याच वेळा घडलं असेल ना, की वर्गामध्ये बेंच घसरडे असतात कधी कधी, किंवा एखाद्याचा धक्का लागतो आणि डबा सांडतो। तसं काय झालं, तर चुकून त्या मित्राचा डबा सांडलाय, खाण्याचा डबा सांडला, तर तुम्ही काय करा, बघा त्याला ओरडू। आता त्यानं मुद्दाम पाडलाय का? तर नाही। मग त्याला ओरडण्याचा अधिकार आहे का? नाही। किंवा आपण त्याला ओरडलंच नाही पाहिजे, याचा अर्थ हे चुकीचं वाटतं, हे चांगलं नाहीये। पुढे जाऊया, आनंद व्यक्त करू। आत्ताच आपण बघितलं संवेदनशीलता, दुसऱ्याला दुःख झालं की आपल्याला दुःख झालं पाहिजे, दुसऱ्याला आनंद झाला की आपल्यालाही आनंद झाला पाहिजे। आता मित्राचा डबा पडलाय, हे काय चांगलं झालंय का? तो आता उपाशी राहणार आहे, मग त्याच्याकडे बघून आपण आनंद व्यक्त करायचा वय? तर नाही। तो उपाशी राहतोय म्हणून तुम्हाला आनंद होतो, हे चांगलं नाही। म्हणून आनंद व्यक्त करू हे पण चुकीचं वाटतंय, कारण त्या बिचाऱ्याचा डबा सांडला तुम्ही आनंद व्यक्त करणार, चुकीचा आहे, हा पण नको आपल्याला। शिक्षकांकडे बघा, शिक्षकांकडे तक्रार करू, हे तर बरोबर वाटतं का? अरे त्याने चुकून सांडलाय तर कशाला शिक्षकांकडे तक्रार करणार? तर नाही। मग तिसरा पर्याय काय म्हणतोय बघा बरं, तर आम्ही काय करू, स्वतःचा डबा दोघे मिळून खाऊ। हा, त्या बिचाऱ्या मित्राचा डबा सांडलाय म्हटल्यानंतर त्याला तर खायला मिळणार नाही, मग आम्ही काय करू, तर आम्ही स्वतःचा डबा त्याला देऊ, किंवा आम्ही दोघं मिळून माझा डबा खाऊ असं मी करेन। म्हणजेच काय, जर चुकून मित्राचा डबा सांडला असेल तर सगळ्यात चांगली किंवा योग्य कृती मला कोणती वाटते, तर ती आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये काय सांगितलंय, स्वतःचा डबा दोघे मिळून खाऊ। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 असं मिळणार आहे। आणखी काही प्रश्नांचा सराव करूया। बघूया, या ठिकाणी आपल्याला घटना काय दिलेली आहे, पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि तुमच्या घराबाहेर भरपूर पाऊस पडतोय समजा, तर काय विचारलंय, पावसाळ्यात घराबाहेर एक बकरीचं पिलू पावसात कुडकुडत आहे, पावसामुळे भिजल्यामुळे थंडीने ते कुडकुडत आहे, आणि हे तुम्ही पाहिलं तर तुम्ही काय कराल। बघा, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि चुकून तुम्ही दरवाजा उघडला अशी कल्पना करायची, समोर आपल्याला बकरीचं पिलू दिसतंय, थंडीने कुडकुडतंय, काय करणार? चला पर्याय वाचूया। पर्याय काय म्हणतात बघा, शेजारी सोडून येऊ। आता आपण ते पाहिलं ते शेजारच्या घरी सोडून यायचं वय, तसं नाही केलं पाहिजे आपण, हे चांगलं नाही वाटत। पुढे जाऊया, त्याच्याकडे पाहतच बसेल। आता त्याच्याकडे पाहत बसून त्याची थंडी जाणार आहे का? तर नाही। त्यामुळे हाही पर्याय चांगला वाटत नाही। आपलं काय ठरलंय,
सगळ्यात योग्य आणि चांगला पर्याय हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. दरवाजा बंद करू. आता हे तर चांगलं वाटतं का हो. बारक ते पिलू आहे बकरीचं. आपण शिकलोय प्राणी मात्रांवर दया करा, प्राण्यांवर दया करा. हे मागाशी शिकलो का नाही आपण? ती चांगली भावना आहे प्राण्यांवर दया करणं. तर दरवाजा बंद करणं बरोबर नाही, त्यामुळे हेही चांगलं वाटत नाही. शिल्लक आहे कोणता? चौथा पर्याय, आणि तोच योग्य आहे. जरा वाचा बरं. त्याला पटकन उचलून घरात नेऊ. हा, ते ज्या अर्थी पावसाळ्यात कुडकुडतंय, पावसात भिजल्यामुळे त्याला थंडी वाजते, तर ते थंडीनं दगावू शकतं, मरू शकतं. म्हणून त्याला काय करू? पटकन उचलू आणि लगेच घरात घेऊन येऊ, त्याचं शरीर कोरडं करू, त्याची काळजी घेऊ. त्यामुळे बाहेर जे बकरीचं पिलू दिसतंय कुडकुडताना, जे आपल्याला थंडीमध्ये आजारी असं वाटतं किंवा त्रासलेलं आहे असं वाटतं, संकटात आहे असं वाटतं, तर आपण त्याला नुसतं बघत नाही बसलं पाहिजे, शेजारी पण नाही सोडलं पाहिजे, दरवाजा पण नाही बंद केला पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात चांगला आणि योग्य पर्याय आपल्याला वाटतोय तो म्हणजे त्याला पटकन उचलून घरात नेऊ. हे बरोबर वाटतंय ना विद्यार्थी मित्रांनो? तर आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आजारी मित्र घरी आल्याचे समजल्यावर काय कराल? आता आपला एखादा मित्र समजा आजारी आहे आणि आजारी असून तो दवाखान्यातून बरा झालाय आणि तो आता घरी आलाय, तर बघूया आपल्याला पर्याय काय म्हणतायत. पर्याय असा म्हणतायत की लगेच त्याला भेटेन. ठीक आहे, बरं वाटतं ह्या पर्याय ठेवूया आपण तुर्तास. सगळे पर्याय वाचायच्या आधी इतर मित्रांकडून चौकशी करेन. आता मित्र आपलाय, मग इतर मित्रांकडून नुसती चौकशी करून काय करायचं? तर हा चांगला वाटत नाही. बघा, मित्र आजारी होऊन घरी आलाय आणि आपण काय करतोय? ते दुसऱ्या मित्राला विचारतो, अरे तू कसा आहे रे? बरोबर वाटत नाही ना. तो माझा मित्र कसा आहे? तो रोहन कसा आहे मित्र माझा नावाचा? मग आपण काय केलं पाहिजे? तर त्याला भेटायला गेलेलं जरा बरं वाटतंय ना. इतर मित्रांकडून चौकशी करण्यापेक्षा त्याला भेटायला गेलेलं बरं वाटतंय. पुढे जाऊया. तिसरा, शाळेत आल्यावर विचारेन. आता तो आजारी, आता तो कधी लवकर शाळेत येईल का? मग शाळेत आल्यावर विचारायचं, तोपर्यंत तो चांगला बरा होईल. मग त्याला विचारून उपयोग आहे का शाळेत आल्यावर? परत तोपर्यंत तो ठणठणीत बरा होईल. तर हे सुद्धा बरोबर वाटत नाही. पुढे फुले पाठवून देऊ, म्हणजे तो घरी आला आजारी बरा होऊन म्हणून नुसती फुलं पाठवून देऊ. म्हणजे याचा अर्थ सगळे पर्याय वाचल्यावर मला असं वाटतं की त्याला लगेच भेटायला जाणं हे बरोबर वाटतंय. बघा मला का हो? कारण लक्षात घ्या की लगेच त्याला भेटेन हे इतर पर्यायांपेक्षा, हेही लक्षात घ्या, भावनिक बुद्धिमत्ता असो किंवा सामाजिक बुद्धिमत्ता असो, चारही पर्यायांचा विचार करायचा. त्यातला सगळ्यात बेस्ट, सगळ्यात चांगला आणि योग्य पर्याय ओळखायचा. इतर मित्रांकडनं चौकशी करणं बरोबर वाटत नाही, हा पर्याय चांगला नाही वाटत. शाळेत आल्यावर विचारेन हाही खूप दिवस जात आहेत, त्यामुळे पुढं पुलं पाठवून देईल हे सुद्धा जरा कसं तरी वाटतंय. हा, लगेच त्याला भेटायला जाईल, तो माझा मित्र आहे, तो माझा सखा आहे, तो माझा मित्र आहे, तो आजारी होता आणि तो बरा झालाय म्हटल्यावर आता लगेच मी त्याला भेटायला जाणार, हे खूप छान वाटतं, हे खूप चांगलं आणि योग्य वाटतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 1, जर तो आजारी असेल तर मी लगेच त्याला भेटायला जाणार आहे, हे या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतोय? तर भावनिक बुद्धिमत्ता यांतर्गत एखादी घटना ही प्रश्नाच्या स्वरूपात येत आहे की असं झालं तर काय कराल, तसं झालं तर काय कराल. याचा अर्थ एखादी घटना जी आपल्या आजूबाजूला शेजारी किंवा एखाद्या वर्गामध्ये शाळेमध्ये घडते, आपल्या आजूबाजूला घडते, वाहनांमध्ये घडते, एसटीमध्ये घडते, मग ही घडणारी जी घटना आहे या घटनेवेळेस तुम्ही काय कराल असा प्रश्न तुम्हाला येतोय. तर आपण काय करतोय आतापर्यंत आणि पुढेही काय करणार आहोत? तर जो सर्वात योग्य चांगली गोष्ट असेल तीच आपण निवडणार आहोत, तोच पर्याय आपला आपण उत्तरासाठी निवडणार आहोत. सुरुवात करूया पुढच्या प्रश्नाला. बघा, प्रश्न आपल्याला असा विचारलाय, एक स्पर्धा शाळेमध्ये आहे आणि त्या स्पर्धेत मित्राचा संघ हरल्याने त्याने त्या दिवशी डबाच खाल्ला नाही. म्हणजे संघ हरल्यामुळे तो नाराज झाला आणि त्यानं त्याचा डबाच खाल्ला नाही, तर तुम्ही काय कराल असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता तो आपला मित्र आहे, तर खेळामध्ये हार जीत चालते, आपण मागाशीच बघितलं. आपल्याला यशही पचवता आलं पाहिजे, अपयशही पचवता आलं पाहिजे. कधी कधी अपयश मिळणार, कधी कधी यश मिळणार, हे चालतच राहणार. कारण खेळ म्हटलं की कोणतरी जिंकणार आहे, कोणतरी हारणार आहे, हे वाक्य आपण नेहमी सांगत असतो. चला आता आपल्याला पर्याय काय मिळेल बघूया. त्याला चिडू. आता बघा, तो आपला मित्र आहे आणि त्यानं खूप प्रयत्न केलाय चांगला, परंतु ठीक आहे, एका दिवस नसतो किंवा एका दिवस थोडासा कमी खेळ झाल्यामुळे हरू शकतो माणूस थोड्याशा चुकीमुळे. तर तो जर हरला असेल तर त्याला चिडवणं योग्य आहे का? तर आपण नाही चिडवलं पाहिजे, ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे हा पर्याय मी निवडणार नाही. मग मी हा पर्याय निवडू का? पंचांना दोष देऊ? आता बघा,
खेळ हा प्रामाणिकपणे खेळला जातो, उगीच आपण हारलोय म्हणून पंचांना दोष देणं बरोबर नाही. काही जण काय करतात की त्या अंपायरनंच माझ्या विरुद्ध निर्णय दिला म्हणून आम्ही हारलो, असं म्हणणं योग्य नाही. कारण आपला खेळ आपण चांगला करणं महत्वाचं आहे, पंचांना दोष देणं हे बरोबर नाही. त्यामुळे हाही पर्याय आम्ही निवडणार नाही. इथं तर काय म्हणतंय बघा, यापुढे खेळ खेळूच नकोस असं सांगू, हे बरोबर नाही बरं का. एकदा हरलाय म्हणून सारखं सारखं हरला बरोबर आहे का? नाही. सचिन तेंडुलकर यांचं उदाहरण जर आपण डोळ्यासमोर घेतलं तर जेव्हा ते खेळायला आलते तेव्हा त्यांच्या तोंडाला बॉल आल्यानंतर त्यांच्या तोंडातून रक्त येत होतं. त्यांना विचारलं की तुम्ही खेळणार आहात का, तुम्ही आराम करा. सगळ्यांनी सांगितलं आराम करा, परंतु सचिन तेंडुलकर यांनी आराम केला नाही. ते म्हटले मी खेळणार, मैं खेलूंगा असं वाक्य त्यांनी म्हटलं आणि तिथून पुढे जे त्यांनी खेळायला सुरुवात केली. आज आपण बघतोय की क्रिकेट विश्वामध्ये त्यांचं नाव किती मोठं आहे. आपण आदरानं त्यांचं नाव घेतो, सचिन तेंडुलकर यांचं नाव खूप मोठं आहे क्रिकेटमध्ये. जर मग एक नुसता हरल्यामुळे आपण जर खेळ सोडून देत असू तर हे योग्य नाही. त्यामुळे हा सुद्धा पर्याय आम्ही निवडणार नाही. हा चांगला नाहीये पर्याय, हा पण नको. मग शिल्लक कोणता आहे बघा बरं, पर्याय क्रमांक 3 काय म्हणतोय तो आपल्याला, खेळात हार जीत चालतच असं आम्ही त्याला सांगू. खेळात हार जीत असतेच असं सांगू. हा हे समजावणं योग्य आहे बघा, की अरे आज तू हरलायस परंतु नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये जिंकशील. कारण खेळ म्हटलं की कोणतर हरणार आहे कोणतर जिंकणार आहे असं त्याला आम्ही समजावून सांगू. हा पर्याय योग्य वाटतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर मित्राचा संघ हरला असेल आणि तो जेवत नाही तर त्याला आम्ही समजावून सांगू की अरे खेळात हार जीत चालतेच, तू आता जेवून घे, तू काहीतरी खाऊन घे. त्यामुळे हा पर्याय योग्य वाटतो, चांगला वाटतो, सर्वात योग्य वाटतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आम्ही त्याला खेळात हार जीत चालतच असते असं सांगू. हा उत्तर उत्तराचा पर्याय मिळणार आहे. पुढचा प्रश्न वाचूया. परीक्षा चालू असल्याने तुम्हाला आई वडिलांनी लग्नाला बाहेर नेलं नाही. आता तुमची परीक्षा चालू आहे आणि तुमच्या आई वडिलांना काही कारणास्तव एखाद्या लग्न समारंभाला जावं लागतंय, परंतु त्यांनी तुम्हाला नेलं नाही. बघा, बाहेर नेलं नाही तुम्हाला. का नेलं नाही तुम्हाला, मग समजून घ्यायचं. आपण परीक्षा चालू आहे, आता आपल्याला पर्याय काय दिलेत बघूया आणि त्यातला योग्य आणि चांगला पर्याय विद्यार्थी मित्रांनो कोणता वाटतोय तो आपण निवडणार आहोत. ठीक आहे, चला. आता परीक्षा चालू असल्याने तुम्हाला नेलं नाही लग्नाला, ठीक आहे, पर्याय वाचूया. आम्ही रागावू म्हणजे आम्ही आई वडिलांवर रागावू, हे बरोबर आहे का? मगाशीच आपण सुरुवातीला भावनांचा तक्ता त्यासाठी घेतलाय की राग हा आला पाहिजे परंतु योग्य वेळी आणि प्रमाणात असला पाहिजे. आता ही योग्य वेळ आहे का? तुम्हाला आई वडिलांनी काय नेलं नाही तर परीक्षा चालू आहे, मग तुम्ही त्यांना रागवणं बरोबर आहे का? तर नाही. आई वडील आपल्याला रोज इतकी काळजी घेतात, आपले लाड करतात, आपल्यावर प्रेम करतात आणि उगी एका कारणासाठी आपण त्यांच्यावर रागवलं पाहिजे का? तेही आपली परीक्षा चालू आहे, त्यामुळे हा पर्याय बरोबर वाटत नाही. आपण त्यांच्यावर रागवणं योग्य नाही, हा पर्याय चांगला वाटत नाही. नको हा पर्याय आम्हाला. जातो पुढच्या पर्यायाकडे. अभ्यास नाही करणार. आता बघा, लग्नाला नेलंच नाही म्हणून अभ्यास नाही करायचा, हे सुद्धा बरोबर नाही. अभ्यास नाही केला तर परीक्षेला पेपर कसा लिहिणार, म्हणून अभ्यास नाही करणार हे बरोबर नाही, हे चांगलं नाही. म्हणून हा सुद्धा आम्हाला पर्याय नको आहे. पुढचा बघूया, तोडफोड करू. घरातल्या वस्तूंची काय करू? तोडफोड करू, हे सुद्धा बरोबर नाही. घरातल्या वस्तूंची तोडफोड केल्यामुळे तुमचा काय फायदा होणार आहे का? तर नाही, उलट तुमचं नुकसानच होणार आहे. तुमच्या घरातील वस्तूच तुटणार आहेत, फुटणार आहेत, त्यामुळे ही गोष्ट करणं सुद्धा योग्य नाही. आणि चौथा पर्याय अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शिल्लक मिळतोय. इथं फक्त 4 लिहायला पाहिजे, आपण हे लक्षात घ्या. करेक्शन करूया, चौथा पर्याय आपल्याला असं सांगतो की अभ्यास करेन. हा बघा, तीनही पर्याय आपल्याला आवडले नाहीत, चांगले नव्हते. मग शिल्लक जो चौथा पर्याय होता, अभ्यास करेन, हा योग्य वाटतो. कारण परीक्षा चालू आहे म्हटल्यावर आपलं काम काय आहे की आपण बाहेर न जाता काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर मी काय निवडणार आहे, पर्याय क्रमांक 4, जे की योग्य आहे, सगळ्यात चांगला आहे. म्हणून माझ्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, अभ्यास करेल असं मला मिळणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मगाचपासून प्रश्नोत्तर बघतोय. या प्रश्नोत्तरामध्ये आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत मी एवढी प्रश्न बघितले तर परीक्षेला तुम्हाला याच्यापेक्षा वेगळा प्रश्न येऊ शकतो. लक्षात घ्या, भावनिक बुद्धिमत्तेवर एक प्रश्न आणि सामाजिक बुद्धिमत्तेवर एक प्रश्न, असे दोन प्रश्न आपल्याला परीक्षेला येतात. आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. यात काय क्लुप्ती लक्षात ठेवायची आहे, काय बेरीज करायचा आहे, गुणाकार करायचा आहे का भागाकार करायचा आहे, असं काही नाहीये. फक्त आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे, चांगलं काय आहे ते निवडायचं आहे. मग असं जर असेल तर आपल्याला मार्क मिळालाच पाहिजे. आपण काय शिकतो याच्यामध्ये, तर लक्षात घ्या, प्रश्न जे घटनेच्या स्वरूपात आहे त्या घटनेकडे आपण चांगल्या दृष्टीनं बघूया आणि चांगला पर्याय निवडूया. तसा आपण जे प्रश्न आता बघितला की परीक्षा चालू आहे, आता साधा विषय, परीक्षा चालू आहे म्हटलं तर आपलं काम काय असलं पाहिजे,
अभ्यास केला पाहिजे। वरचं काय बघितलं आपण, तर मित्राचा संघ हरलाय, त्याचा डबा तो खात नाही, याचा अर्थ हरल्यामुळे तो नाराज झालाय। मग नाराज झालेल्या मित्राला आपण समजावलं पाहिजे, म्हणजेच काय आसपास घडणाऱ्या घटना असतील तर त्याला चांगला प्रतिसाद आपल्याला देता आला पाहिजे, आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे, आपल्याला चांगला पर्याय निवडता आला पाहिजे, जे की आपण विचार करून नक्कीच निवडू शकतो। तुरतास आपण जो प्रश्न आता खालचा बघितला, तर परीक्षा चालू असल्यामुळे अभ्यास करेन हाच मला सर्वात चांगला आणि सर्वात योग्य, नुसता चांगला दिसायला नाही तर तो चांगला असला पाहिजे, त्यामुळे सर्वात चांगला आणि सर्वात योग्य पर्याय हा अभ्यास करेन हा आहे। म्हणून माझं उत्तर पर्याय क्रमांक 4 अभ्यास करेन असं मला मिळणार आहे।